मागील इयत्तेमध्ये आपण उष्णतेचे उष्णतेचे परिणाम तसेच उष्णतेचे संक्रमण कसे होते सूर्य आहे आणि औष्णिक ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत आहे पृथ्वीच्या गर्भातही औष्णिक ऊर्जा असते जिला भू औष्णिक ऊर्जा असं म्हणतात ती सामान्यतः भूपृष्ठाच्या वरच्या स्तरातील खडकांमध्ये तसेच उष्ण पाण्याच्या झऱ्यांमध्ये आढळते लाकूड रॉकेल कोळसा आणि तेल या इंधनांच्या ज्वलनानेही औष्णिक ऊर्जा मिळते या प्रक्रियेमध्ये हवेतील प्राणवायू आणि इंधन यामध्ये रासायनिक अभिक्रिया होते या अभिक्रियेच्या परिणामस्वरूप उष्णतेची निर्मिती होते युरेनियम सारख्या मूलद्रव्यांनी अत्यंत थोड्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते या उष्णता ऊर्जेला अणुऊर्जा अथवा आण्विक ऊर्जा असे म्हणतात उष्णतेचे संक्रमण तीन प्रकारे होते पहिला प्रकार म्हणजे वहन घन पदार्थांमध्ये उष्णतेचे संक्रमण वहन या प्रकारे होते दुसरा प्रकार म्हणजे अभिसरण सर्व प्रकारच्या द्रव व वायुरूप पदार्थांमध्ये उष्णतेचे संक्रमण या पद्धतीने होते तिसरा प्रकार म्हणजे प्रारण ज्यामध्ये उष्णतेच्या संक्रमणासाठी कोणत्याही माध्यमाची आवश्यकता नसते उष्णतेचे संक्रमण होताना पदार्थांच्या गुणधर्मात कसे बदल होतात हेही आपण पाहिलं पदार्थ गरम अथवा थंड केल्यावर त्यांची लांबी आकारमान अशा घटकांमध्येही बदल होतो उष्णता संक्रमणामुळे पदार्थाच्या अवस्थेतही बदल घडतो जसे की पाण्याचा बर्फ होणे अथवा पाण्याची वाफ होणे म्हणजेच द्रवाचे घनस्वरूपात अथवा वायुरूपात रूपांतर होणे आता आपण उष्णतेविषयी अधिक जाणून घेऊया उष्णतेचे मापन कसे करतात आणि पदार्थांच्या गुणधर्मांवर उष्णतेचा काय परिणाम होतो हे आता आपण पाहूया